नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडबू चॅनलमध्ये तुमचं एकदा स्वागत आहे। तर आता जी भरती आहे ती आहे आरोग्य विभागाची। ही जी भरती होणार आहे ही अहमदनगर येथे होणार आहे। तर एकूण जी पोस्ट आहे ती 427 जागेसाठी ही भरती होणार आहे। ही जी भरती आहे ही 2020 ची भरती आहे। तर याची पुढील जागा आणि पदे जी आहे ते आपण बघूस। तत्पूर्वी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब या बटणावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। बघा, ही जी भरती आहे कोविड 19 जी आहे ती त्याच्यासाठी भरती प्रक्रिया जी करण्यात येत आहे आरोग्य विभागातर्फे। हा जो जिल्हा आहे तो अहमदनगर जिल्हा आहे। त्याची जी पूर्ण भरती आहे ही कंत्राटी पद्धतीने होणार आहे। तर आपण पोस्ट बघूया आणि त्याचे वाईज जे लिस्ट बघूया। तर एकूण फिजिशियन जे आहे त्याला लागणार MD 75,000 प्लस परफॉर्मन्स असणार आहे। 13 पोस्ट आहे टोटल। त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS 60,000 असणार आहे। 77 पोस्ट आहे टोटल। मेडिकल ऑफिसर आयुष BAMS किंवा BUMS लागणार आहे। 30,035 जागा आहेत। स्टाफ नर्स जी आहे ती BSc नर्सिंग किंवा JNM लागणार आहे। 20,000 पेमेंट, 172 पोस्ट। एक्सरे टेक्निशियन जे ते एक्सरे टेक्निशियनचा कोर्स लागणार आहे। तसेच 17,000 जे आहे ते पेमेंट मिळणार, 3 जागा। ACG टेक्निशियन जे आहे ते 26 जागा आहे, 17,000 पेमेंट। BSc विथ फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा बायोलॉजी आणि जे एक्सपिरियन्स आहे तो ACG टेक्निशियनचा एक्सपिरियन्स 1 वर्षाचा असायला पाहिजे। लॅब टेक्निशियन जे आहे ते जे BSc DMLT लागणार आहे रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधून। 17,000 पेमेंट असणार आहे, 51 जागा। फार्मासिस्ट जे आहे ते डी फॉर्म किंवा बी फॉर्म लागणार आहे, 25 जागा, 17,000 पेमेंट। डेटा एंट्री ऑपरेटरसाठी जे आहे ते एनी ग्रॅज्युएट लागणार आहे, BSc BA BC BCom BBA कुठलेही ग्रॅज्युएट लागणार आहे। त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला 40 टायपिंग असायला पाहिजे इंग्लिश आणि 30 मराठी, प्लस तुमचे जे आहे MSCIT व्हायला पाहिजे। एकूण जे पेमेंट आहे ते 17,000 आहे, 25 जे आहे ते जागा आहेत। तर त्यांच्या अटी आणि शर्ती बघू। तर उमेदवारांनी जे आहे ते तुम्हाला मेल करायचं आहे covidnagarhr@gmail.com या मेल ID वरचं आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे, ठीक आहे। बाय हँड तुम्हाला द्यायचं नाही आहे। तर तसेच बघा, पदाचे नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते देणार नाही, जसे की DA TA आणि ऑदर अलाउन्स, ठीक आहे। तर प्रादुर्भाव लक्षात घेता, म्हणजे COVID-19 प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी जे आहे कोविड केअर सेंटर, ठीक आहे, डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेट कोविड हॉस्पिटल या संस्थामध्ये पदस्थापना देण्यात येईल। तर सदर रुग्णालय मनपा अहमदनगर व अहमदनगर ग्रामीण भागात स्थापना करण्यात आलेली आहे। त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे ठिकाण व संस्थापैकी सदर भरती सेवानिवृत्ती कर्मचारी अधिकारी यांच्या प्राधान्यक्रमाने नियुक्ती करण्यात येणार आहे। तर वरील उपरोक्त जाहिरातीमध्ये जे आहे या जाहिरातीमध्ये अपेक्षित उमेदवार उपलब्ध न झाल्यास साथरोगाच्या व्यवस्थापनाकरिता सदर पदे भरणे आवश्यक असल्याने उक्त म्हणजे वरील शैक्षणिक अर्थधारक शासकीय सेवेतून सेवानिवृत्त उमेदवार हे सदर पदाकरिता पात्र राहणार आहे। ज्यांची एक्स जे असणारे एक्स एम्प्लॉई आरोग्य विभागाचे, त्यांच्यासाठी जे त्यांना डायरेक्ट भरती होणार आहे। तर यामध्ये बघा, वरील जे पद आहे ती कंत्राटी आहे 3 महिन्यासाठी किंवा कोविड जी 7 आहे तो संपेपर्यंत आहे। तर तुम्ही चालून जा की जोपर्यंत कोरोना व्हायरस आहे तोपर्यंत तुमची पदं राहणार आहे, त्याच्यानंतर तुमची पदं जे ते संपुष्टात येणार आहे। तर बघा, आवश्यक शैक्षणिकरता शेवटच्या वर्षामध्ये मिळालेले गुणावरून मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल। सदर मेरिट लिस्ट जी आहे ती nagarzp.gov.in या वेबसाईटवर जे प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तसेच जे आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा जे आहे
मी पब्लिश करत असतो. जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आता सबस्क्राईब करून घ्या. तसेच शेजारी जे बेल आयकन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची जी नवीन नोटिफिकेशन येणार ती तुम्हाला मिळणार. जसे की आता हा जर तुम्ही फॉर्म भरला आणि कदाचित जर तुमची मेरिट लिस्ट लागली असेल आणि तुम्ही जर बाय मे चान्स तसं होऊ नये, जर तुमची बाय मे चान्स जर तुम्ही ती बघितली नाही वेबसाईट टायमिंगवर आणि त्याच्यामुळं तुमचं जर सिलेक्शन हुकलं तर ही तुमची सर्वात मोठी चूक असेल. त्याच्यामुळं माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून जे अपडेट जे असणार आहे ते तुम्हाला मिळत राहील. तसेच नवीन जे गव्हर्नमेंट जॉब असतात किंवा प्रायव्हेट जॉब असतात तेसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर त्यासाठी कृपया करून ते माझं चॅनल जे आहे माय इन्फो ते सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. तर याच्या बघा तुम्हाला जर काही अपेक्षा आला तर तो जे आहे जसं की तुमचं मेरिट लिस्ट जास्त आहे परंतु लिस्टमध्ये तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये टाकले किंवा आणखीन काही अडचण आल्यास तर तुम्हाला अपेक्षा नोंदवता येतो. जो आहे covidnagarhr@gmail.com या मेल आय डीवर तुम्हाला मेल करायचा आहे आक्षेपाचा, ठीक आहे. तर याच्यानंतर जे आहे ही पदे जी ही एकत्रित मानधनावर आहे, ठीक आहे, विशिष्ट कालावधीसाठी. तर वरील पदे ही जी कंत्राटी पदे आहे ज्यामध्ये गव्हर्नमेंटचं तुम्हाला कुठलेही नियम लागू नाही आहेत आणि तसं तुम्हाला हक्कहीसुद्धा राहणार नाही. तर अर्जदारांनी जे आहे जसे की तुम्ही अर्ज करणार आहे तुमची शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावं, तसेच अर्जदाराबद्दल कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा. अर्जदारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार पद सदर पदाकरिता नमूद प्रवर्ग जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा. तसेच जे आहे कौन्सिलकडे नोंदणीबाबत अथवा इतर कोणतेही कागदपत्रे असलेली वैधता ही चालू कालावधी ते असायला पाहिजे. तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असणार आहे कौन्सिलचं ती जे आहे ती व्हॅलिड असायला पाहिजे, अनव्हॅलिड नाही आहे, ठीक आहे. तर अर्जदाराने जे आहे त्यांच्या सोयीनुसार कुठलेही ठिकाण बदलून मिळणार नाही आहे. ज्या ठिकाणी गरज असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे, त्याच्यामध्ये कुठलेही तुम्हाला चेंजेस करता येणार नाही आहे. तर मुलाखत होणार नसल्याने जे आहे तुम्हाला प्रत्यक्षात कार्यालयात भेट द्यायची नाही आहे. तर अर्जदाराने आपल्या अर्जाचा सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अचूक नोंदवावा. तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जे आहे तो सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी. जसं की बघा आपल्याकडं तुम्हाला माहितीच आहे आपण दोन दोन तीन तीन मोबाईल वापरतो आणि काय होतो की जो नंबर तुम्हाला करंट चालू असतो तो देत नाही आपण, आणि ज्याच्यावर जर रिचार्ज संपून जातं त्याच्यानंतर आउटगोईंग बंद होते, इनकमिंग बंद होते, तो नंबर कृपया करून देऊ नका. जो तुमचा कंटिन्यू घरातला असेल तर घरातला द्या व आईचा वडिलांचा द्या, पण करंट नंबर द्या. कारण काय होणार आहे ही चांगली संधी आहे, तुम्ही कृपया करून हाताने तुमच्या वाया घालू नका. तर त्यामुळे हा नंबर जो आहे मोबाईल नंबर तुम्ही करंट मोबाईल नंबर चालू नंबर द्या, ठीक आहे. तर 50 रुपयासाठी तुम्ही बघू नका, ठीक आहे. तर अशी तर पुढे बघूया आपण विहित नमुन्यात अर्जासोबत केवळ अर्ज केलेल्या पदासाठी जे आवश्यक शैक्षणिक अर्थाची शेवटची वर्षाची गुणपत्रिका अपलोड करावी. जसे की सर्व वर्षाचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे सादर करू नये, ठीक आहे. जे लास्ट वर्षाची दिलेली आहे त्याच्यावर सगळं असतो. एक ते चार सेमिस्टर, जसे की इंजिनियर जे असेल तर त्यांचे 1 ते 4 सेमिस्टर असतात. बी कॉमवाल्यासाठी जे आहे त्यांचे जे आहे सेमिस्टर ते 3च असतात. तर ते लास्ट जे सर्टिफिकेट असतो तेच फक्त तुम्ही अपलोड करायचे आहे. इतर फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर असे कुठलेही कागदपत्र तुम्ही अपलोड करू नका. जे तुम्हाला कागदपत्र करायचे ते PDF स्वरूपात करायचे आहे, ठीक आहे. आणि स्पष्टपणे दिसतील असे करायचे, ब्लर वगैरे करू नका, जेणेकरून तुमची जी नियुक्ती आहे ती थांबू शकते. तर तुम्हाला जो आहे तो 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तुम्हाला करारनामा करावा लागेल. जसं की जोपर्यंत कोविडची साथ आहे तोपर्यंतच माझी जी आहे पद असणार आहे, ठीक आहे. मला कोणत्याही वेळी काढून टाकू शकतात असे जे आहे नियम असणार आहे. तो 100 रुपयाच्या बॉन्ड पेपर तुम्हाला करून घ्यायचा आहे. तर निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती आदेश मिळाल्यापासून 3 दिवसाच्या आत नियुक्तीचे ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहणार आहे.
अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणावे. जशी तुमची पब्लिश होणार आहे तसे 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जो आहे ते नियुक्ती देण्यात येणार आहे. तर तुम्ही नियुक्त व्हायचं आहे तर ऑनलाईन ऑनलाईन जाहिरातीसोबत दिलेला अर्जाचा नमुना प्राप्त करून फक्त अर्ज व अंतिम वर्षाची गुणपत्रिकाच पाठवावी. ठीक आहे, अर्ज जो PDF फॉर्ममध्ये आहे तोच जसं की माझ्या डिस्क्रिप्शन लिंक बॉक्समध्ये असतोच. ठीक आहे, तर इतर कोणतेही कागदपत्रे लिंकवर पाठवू नये. ठीक आहे, तुम्हाला दोनच कागदपत्रे पाठवायचे, एक तर अर्ज आणि तुमची जी शेवटची गुणपत्रिका. भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार ही जे आहे कमी जास्त किंवा रद्द करण्याचे किंवा शर्तीमध्ये बदल किंवा कुठलीही काही बदल करण्याचा अधिकार हे जिल्हाधिकारी यांना असणार आहे. तर हा जो आहे हा तुम्हाला अर्ज जो आहे माझ्या डिस्क्रिप्शन लिंक बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे त्याच्यावर लिहिलेला आहे PDF ॲप्लिकेशन फॉर्म क्लिक हियर. ठीक आहे, असं लिहिलेलं आहे, तिथं खाली ॲरोसुद्धा दाखवलेला आहे, तिथं जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या क्लिकवरती हा जो अर्ज आहे तुम्हाला मिळून जाणार आहे. या अर्जाची तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे. प्रिंटआउट काढल्यानंतर ब्लॅक पेनने जे आहे तो तुम्हाला पूर्ण संपूर्ण अर्ज भरायचा आहे तो अर्ज आणि फक्त तुमची मार्कशीट. ठीक आहे, सॉरी, तुमची मार्कशीट जी आहे ती फक्त भरायची आहे. दोनच डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे, इतर कुठलेही डॉक्युमेंट तुम्हाला मेल करायची नाही आहे. ठीक आहे, तर हा अर्ज आहे तुम्हाला भरायचा आहे प्रिंटआउट करून. अशा प्रकारे ही भरती होते. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे होम, स्टे सेफ.